पुण्यातल्या एका उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान संबोधलं गेल्याचं लक्षात आलं आणि एका नव्या वादाला आता सुरुवात झाली. सावित्रीबाईंच्या नावापुढे साध्वी लावण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातले ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी यावर सविस्तर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि माध्यमांनी विषय उचलून धरला. उद्यानाच्या फलकाचा फोटोही यानंतर व्हायरल झाला. अनेकांनी हिंदुत्ववादी विशेषण म्हणून साध्वी या शब्दाला विरोध केला, तर समता सैनिक दलानं तर फलकावरचा साध्वी शब्दच रंगवून टाकला. पण या सर्व घडामोडींनंतर एक प्रश्न मात्र उरतोच, सावित्रीबाई फुले यांना साध्वी म्हटलं तर कुठे बिघडलं? आता या वादाच्या सगळ्या बाजू समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर एकतर्फा बनलेल्या मतांना काय किंमत राहते हे तुम्हालाही माहितीच आहे. जिथून या वादाची सुरुवात झाली तिथनं सुरुवात आपणही करूयात. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या पोस्टमध्ये ते काय म्हणतात, तर ते असं म्हणतात, हे असे साध्वी सावित्रीबाई फुले लिहिणे बरोबर नाही. सावित्रीबाई आमच्या मार्गदर्शक, कधी मैत्रीण, कधी कृतिशील रणरागिणी, तर कधी रचनात्मक कार्यकर्ता आहे. आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण व हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणं चुकीचं वाटतं. आता या फलकाच्या वादानंतर आणखीन एक फोटो व्हायरल झाला, तो म्हणजे हा. हे जे मार्बल दिसतंय ते आहे 1991 मधलं. खरं तर साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नामांतर 1991 मध्ये झालं होतं. तेव्हा पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. 1990 ते 1991 या वर्षासाठी काँग्रेस नेते भाऊसाहेब खिलारे हे तिथले महापौर होते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साध्वी या शब्दाचा नेमका अर्थ काय. साध्वी हा शब्द खरंच चुकीचा आहे का? तर साध्वी या शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, संन्यास घेतलेली स्त्री. पण साध्वी हा शब्द जेव्हा एखाद्या विशेषणाप्रमाणे आपण वापरतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. चांगलं चारित्र्य असलेली स्त्री, त्यागाची भावना असणारी स्त्री. आणि पुण्यातल्या ढोले पाटील रोडवर असलेल्या या उद्यानाच्या नावात साध्वी हा शब्द एका विशेषणाप्रमाणे वापरला गेलाय. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे साध्वी हा शब्द 1991 मध्ये लागला, पण आत्ता 2021 मध्ये वाद घालण्याची गरज काय? तर संदर्भ जरी जुने असले तरी सुद्धा त्या बाबतीत एखादी घडामोड घडली की त्याची बातमीही होतेच. पत्रकार जितक्या धडाडीनं बातमी कव्हर करायला जातात तितक्याच उत्सुकतेनं प्रेक्षकही बघतोच की. आता भारत पाकिस्तान वाद जुना असला तरी आजही सीमेवर काही घडलं तरी इतिहासात काय झालं होतं त्यावर रिपोर्ट बनवले जातातच की. औरंगाबाद की संभाजीनगर हा वादही जुना आहे, पण तरीसुद्धा त्यावर आजही एखाद्या नेत्यानं बोललं तर ते कव्हरही केलं जातं. तसंच साध्वी हे नाव जरी 1991 मध्ये दिलं गेलं असलं तरी इतक्या वर्षांनी लोकांनी आज त्याच्यावर आक्षेप नोंदवला आहे, अर्थात याचीही बातमी होणारच. आता जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे की साध्वी हा शब्द आपल्याकडे आध्यात्मिक किंवा धार्मिक अर्थानं वापरला जाणारा शब्द आहे. जेव्हा समाजसुधारकांच्या नावाच्या पुढे अशी धार्मिक विशेषणं लावली जातात तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा ही दैवत्वाकडे झुकवणारी ठरते. मग अशी धार्मिक विशेषणं समाजसुधारकांच्या नावापुढे वापरणं किती योग्य राहील? ज्या काळात भयानक कर्मकांड होतं, जातीभेद, बालविवाह होता, त्यानंतर देवदासी प्रथा, सतीची चाल, स्पृश्य अस्पृश्य यांमुळे आपला संपूर्ण देश ग्रासला होता, त्या काळात त्यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीला दैवाचा नव्हे तर साक्षरतेचा झेंडा हाती दिला होता. अशा सावित्रीबाईंना त्यांच्या नावापुढे साध्वी लावलेलं खरंच पटेल का हो? नक्की कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून शिवानी खुरगडे, लोकमत.